जनाचं कल्याण करण्यासाठी जगाचा उद्धार करण्यासाठी अनेक लोकांवर त्या ठिकाणी त्यांच्यावर त्यांनी कृपा केली
अनेकांच्या ज्या काही समस्या होत्या त्या दूर केल्या आणि त्यामुळे सगळे लोक त्यांना त्या ठिकाणी मान देऊ लागले, वंदन करू लागले। जगाच्या कल्याणासाठी संतांच्या विभूती असतात आणि ज्या दिवशी त्यांनी आपला हा संबंध जनसेवा करून देह ठेवला तो महानिर्वाणाचा दिवस म्हणजे आजचा दिवस जो त्या ठिकाणी आपण गुरुद्वादशी म्हणून त्या ठिकाणी साजरा करतो। जगामध्ये त्यालाच लोक चांगला म्हणतात, भला म्हणतात, ज्याचं कार्य चांगलं आहे, ज्याचं कर्तृत्व चांगलं आहे त्यालाच लोक चांगला म्हणतात। कर्तृत्व चांगलं नाही, करणी चांगली नाही आणि लोकांनी चांगलं म्हणावं अशी अपेक्षा धरली तर कोणीही चांगलं म्हणणार नाही। आणि म्हणून जर लोकांनी चांगलं म्हटलं पाहिजे, जर आपल्या मागून आपली कीर्ती राहिली पाहिजे तर त्यासाठी आपल्या हातून चांगलं कार्य घडलं पाहिजे। आणि म्हणूनच या नरदेहामध्ये आपण येऊन नराचा नारायण व्हायचं आहे, त्या नारायणाला अप्रसन्न करायचं आहे आणि म्हणून जन्माला आलेल्या बाळाला कबीर उपदेश करताय, जो तू आया जगत मो, जो तू आया जगत मो, जग हासे तुम रोए, ऐसी करनी कर चले, ऐसी करनी कर चले, पीछे न हासे हो रामा, रामा रामा रघुत्तमा, सगळेजण तुम्ही काय आम्ही काय सगळे जन्माला आले तरी रडतच, कोणी हसत जन्माला आला नाही। आणि म्हणतो गीत आहे बघा ते, रोते हुई आते है सब, सगळे जन्माला आहे ना ते क्षय रडतच, हसता हुआ जो आएगा ओ मुकद्दर का सिकंदर जाने मन कहलाएगा, अशी हिंदीची गीत होतं बघा ते। सांगायचा उद्देश आम्ही सगळे आले कसे जन्माला आलो ते रडतच, पण काही अपवाद आहे। असं म्हणतात की पु ल देशपांडे मराठीचे एक विनोदी असे लेखक, ते म्हणे हसत जन्माला आले। शिखांचे जे धर्मगुरू जे आहेत गुरु नानक, ते म्हणे हसत जन्माला आले। भक्त प्रल्हाद नारायण नारायण म्हणत जन्माला आलेला आहे। नृसिंहवाडीचे जे नृसिंह सरस्वती, ते म्हणे ओम असा ओंकार करत जन्माला आले। असे ठराविक जर आपण अपवाद सोडले तर बाकी सगळे आम्ही सगळे रोते हुए रडतच जन्माला आलेलो आहोत। आणि जन्माला आलेला जो रडत बाळ जन्माला येतो तो मुलगा की मुलगी जिनाच्या रडणे होत, जरी तो जन्माला आलेला बाळ ऑपरेशन थिएटर मध्ये आतमध्ये असला आणि त्याची आई जरी आतमध्ये असली आणि आपण जरी बाहेर असलो तरी रडण्याच्या आवाजावरून आपण नक्की सांगू शकतो मुलगा की मुलगी। जर आवाज बेताचा झाला, लिमिटेड आला, खरा विकत आला, समजायचं मुलगाच जन्माला आला। आणि जर आवाज मोठा आला सगळं ते ऑपरेशन थिएटर माध्यमावर घेणारा, समजायचं महामाया जन्माला आली, रडण्यावर आवाज करतो। तसा या बाळाला सांगता, बाळा जो तू आया जगत मुळे, जग हासे तुम रोवे, बाळा तू रडत जन्माला आलेला आहेस, तू एकटाच रडतोय, बाकी सगळे हसताय, सगळ्यांना आनंद झालेला आहे, कोणी फटाके उडवतोय, कोणी पेढे वाटतोय, कोणी पार्टी देतोय, सगळे आनंदामध्ये आहेत, सगळे हसतायत, तू मात्र एकटाच रडतोय। तेव्हा एक काम कर, आता हे रडणं बंद कर, जन्माला आलास ना या जगामध्ये आलेला आहे, आता तू जग जग म्हणजे जन्माला येणं आणि ग म्हणजे गमन करणं, तुला एके दिवशी आता गमन करायचं जायचं आहे। जन्माला आला तो जाण्यापूर्वी शेवटच्या श्वासापर्यंत या हा जो तुला पिरियड आहे, ही जी सत्या निर्णय ही जी आहे, या अवधीमध्ये असं काहीतरी कार्य करून दाखव, असं चांगलं कर्तृत्व करून दाखव की शेवटी तू हसत हसत मरण स्वीकारलं पाहिजे आणि जे हसतायत ना ते सगळे रडले पाहिजे। हे गळ समंत भारतीय लोकांचा चेहरा दुःखी झाला, रडवा झाला, त्याचं कारण काय होतं, सुखी झाला, प्रत्येकाला वाटलं की आपला बाप गेला आहे। महात्मा गांधी सगळे बापू म्हणायचे, बापू म्हणजे बापू बाप, आणि म्हणून त्यांनी सगळ्या देशावर आपल्या वडिलासारखं प्रेम केलं आणि म्हणून त्यांना राष्ट्रपिता हे नाव पडलेलं आहे। आणखी कोणालाही राष्ट्रपिता हे नाव दिलं नाही, राष्ट्रपती आहे पण राष्ट्रपिता एकच महात्मा गांधी, बाकीचे राष्ट्रपिता राष्ट्रपती टाकणारे पण खरे राष्ट्रपिता ते
दो पाकिट ठेव केले एक कळं 400,000 मंडळी त्यांच्या स्मशान यात्रेला कल्पना करत त्यावेळेला 400,000 मंडळी त्यांच्या स्मशान यात्रेला आणि त्यावेळेला गेली त्याच्यावर त्यांची किती कडे ज्यांनी संबंध भारतीयांच्या मनामध्ये स्वातंत्र्याची ज्योत पेटवण्याचं काम केलं ज्यावेळी स्वराज्य हा शब्द उच्चारायला मनाई होती बंदुकी जिंकली लागे मरावं लागे हे माहित होतं अशा वेळेला जय हिंद म्हणणं भारत माता की जय म्हणणं बंद होतं अशा वेळेला स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो ठेवणारच असं त्या ठिकाणी जनरचना केली आणि लोकांच्या मनामध्ये त्या ठिकाणी ज्योत पेटवली परिणाम त्यांच्या स्मशान यात्रेला 400,000 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सगळे गण आपल्या आई मंडळाला रडणार नाही एवढे रडले कार्य तुकाराम महाराज सांगतात मोले घातले रडाया मोले घातले रडाया मोल देव जे पैसे देऊन विकत घेऊन आणल्या बाई खात्या मोले घातले रडाया नाही आसू नाही माया रडताय डोळ्यात एक अश्रू नाही आणि इथं माया सुद्धा नाही वरवर तर रडताय नेतकडे कसं नको आहे खरं ते माहित जेव्हा आपल्यातून चांगलं कार्य घडतं आपल्यातून चांगलं कार्य हे घडलं पाहिजे जीवनामध्ये चार प्रकारची माणसं असतात चार प्रकारचे पुरुष असतात असं या ठिकाणी सांगितलेलं आहे पहिला द्वैधर्म म्हणजे हे तो सत्पुरुष जी स्वकार्य त्यजुनी अन्याथही साधिती पहिला नंबर दिलाय त्याला म्हटलेला आहे नुसता पुरुष नाही तो सत्पुरुष म्हटलेला सत्पुरुष कोणाला म्हटलंय जो स्वकार्य त्यजुनी आपलं काम बाजूला ठेवतो आणि दुसऱ्यांच्या कारणी परोपकारासाठी लोकांच्या उपकारासाठी जगाच्या कल्याणासाठी जो रात्रंदिन चंद्रासारखा झिजतो अशी जी माणसं आहेत त्यांना एक नंबर म्हटलेला आहे सत्पुरुष त्यांना म्हटलेला आहे आपल्या त्यांनी देहाची पर्वा नाही घरातल्या माणसाची पर्वा नाही संसाराची पर्वा नाही जगाचं कल्याण व्हावं हे त्यांचा उद्देश म्हणजे एक नंबर त्यांना म्हटलेला मुलाचं लग्न आहे आदल्या दिवशी त्या ठिकाणी आता त्या ठिकाणी हळदीचा समारंभ करत असतो त्या ठिकाणी प्रत्येक पुण्यवचन ते पुण्यवचनाचं कार्य चालू आहे बाप यजमान आहे सगळे लोक आलेले आहेत आणि अशा वेळेला शिवाजी महाराजांचा निरोप आलेला आहे कोंढाणा किल्ला घ्यायचा आहे कोंढाणा किल्ला घ्यायचा आहे कळल्याबरोबर आपल्या मुलाचं लग्न आपण केव्हाही करू शकतो पण जर तो किल्ला एकदा शत्रूच्या हातामध्ये गेला तर तो परत मिळणार नाही आणि म्हणून आपल्या मुलाचं लग्न तिथंच ठेवलेलं आहे आणि आधी नगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं कसं म्हणणारे तानाजी हे सत्पुरुषाच्या मध्ये असत वडिलांचं निधन झालेलं आहे आणि त्यामुळे हा घरी आलेला आहे घरी आहे घरामध्ये बसून आहे कारण सुतक आहे बारा दिवस आणि म्हणून आहे घरामध्ये टीव्ही बघतोय आणि त्या टीव्हीवर बघितलंय की आमची भारतीय क्रिकेट टीम जी परदेशामध्ये गेलाय खेळायला ती त्या ठिकाणी पराभूत होते आहे आणि त्यामुळे त्याने विचार केला आमची भारतीय टीम पराभूत होते आणि त्यामुळे सगळ्या भारतीयांचा चेहरा सुटकी झालेला आहे माझा झालाय माझ्या पित्यांच्या निधनाने माझ्या वडिलांच्या निधनामुळे माझा झालाय पण आज सगळ्या भारतीयांचा चेहरा आपल्या देशातील या टीमला अपयश आलंय आणि म्हणून काय आणि म्हणून त्याने विचार केला माझं दुःख माझ्या वडिलांचं माझ्या दुःख आहे मला या माझ्या भारतीयांचं दुःख दूर करायचं आहे आणि म्हणून ते सुतक बाजूला ठेवलंय तसाच परदेशामध्ये गेलेला आहे त्या ठिकाणी खेळलेला आहे नवे नवे तो सेंचुरी मारली आपल्या वडिलांना अर्पण केली सेंचुरी मारली आणि आपल्या देशाला विजय मिळवून दिलेला आहे असा सचिन तेंडुलकर उगाच नाही त्याला ते भारतरत्न दिलेलं आहे वशिलांना नव्हे तर तो चांगला आहे त्यामध्ये म्हटलंय सत्पुरुष नंबर दोन जे आहे त्याला म्हटलंय मध्यम पुरुष हे तो मध्यमचे स्वकार्य करून अन्यार्थही साधिती हे मध्यम त्याच्यामध्ये आम्ही आपले मोडतो
समजा मी स्कूटरने येतो आहे, एकटाच आहे, माझा सीट रिकामी आहे, कोणतरी हात केला हो मी येतो, आता एवढी तरी मी जाणारच आहे, त्याला बसवलं तरी माझं एक काम झालं त्याचं एक काम झालं, अशी जे आहे हां भाजण होता आमच्या सुट्ट्यामध्ये अर्धा गेलो, तुमचंही काम झालं त्याचंही काम, असे जे आहेत ना आपलं आणि दुसऱ्याचं, त्याला म्हटले मध्यम. नंबर तीन जो आहे त्याला म्हटले राक्षस. आता काय आम्हाला राक्षस दिसत नाही, पूर्वी ते दिसायचे सिनेमामध्ये वगैरे बघायला मिळायचे नाटकामध्ये, तसे राक्षस नाही. राक्षस अर्थ आहे स्वार्थ हा त्यांचा देव, स्वार्थ हे त्यांचं ध्येय, अशी जी माणसं आहेत त्यांना म्हटलंय राक्षस. इतरांचा विचार करत फक्त आपलाच विचार, आपल्या थोड्याशा सुखासाठी इतरांचं किती दुःख चालेल, अशी जी माणसं आहेत त्यांना म्हटलंय तीन नंबर राक्षस. ग्रीन पार्क जे हॉटेल आहे असा तिकडून जो त्याने टेम्पो भरून आला बागड्यांचा सिंधुदुर्गमधून, तो तिथं येऊन पडत कलांडला आणि तो बिचारा तो सवळते सगळे जे मासे जे खाली पडले कमरे सगळे पडले आणि तो जो कोर्स ड्रायव्हर तिकडे मिळाला अडकला, त्यामध्ये तो बोंब मारतोय पण मला काढायला आक्रोश करतोय पाचवा वाचवा म्हणून, लोक धावत गेले बघतायत अरे बांगडे बाहेर पडले, लोक त्याला बघायला नाही, लोक घरी गेले पटले घेऊन आले आणि बांगडे घेऊन सगळे गेले आणि हा वेळा तिकडे तिकडे बोंबा मारतोय, अशी जी माणसं आहे मी त्यांना म्हटलंय त्यांनी तीन वरची राक्षस. पूर्वीच्या काळामध्ये अशी मठ वगैरे असायची, राज्याच्या मुकाम आता आपली बाजू पडली असतात, पूर्वी गजरावत नसायचं, धर्मशाळा असाय, त्या धर्मशाळेमध्ये दोन मग गांधीजी बसायचे, तर धर्मशाळेमध्ये एकदा रात्रीच्या वेळेला गांधीजी दिवस बसलेला आहे आणि गांधी वाचते म्हणून एक पुरी ती होत आहे, ती चिलीम जी आहे ती चिलीम तो ओढायला लागला, चिलीम गांधी चिलीम ओढायला लागला, तो चिनी मोठ दुसरा जो होता तो विडी ओढणारा, त्याला जर झाली मलाही गर्दी असते मी जरा विडी ओढ्या, त्याने विडी काढली, विडी काढली फक्त तर हे पेटवायला काढी, जेव्हा विडी असते तेव्हा काढी नसते, काढी असते तर विडी, दात असतात तेव्हा कणे नसतात, कणे असते तर दात, असं म्हणत असतं ते, त्याने आपलं बघितलं रे विडी आहे पण पेटवायला काढी नाही, तो त्या ठिकाणी हा दुसरा जो होता असं त्या ठिकाणी चिनी ओढत होता, दुसरा असा झुलका मारला, झटका मारल्यावर चिरून यायची हक झाली, हक झाली आणि जर पेटली आणि लांब त्याची दाढी होती त्या दाढीला लागली आणि दाढी पेटायला लागली, दाढी पेटायला त्याची चिरून फेकली, तो मालवतोय आणि हा भाऊ मसोर मसोर म्हणत मला किती पेटायला येतो, त्याची दाढी म्हणते पेटते आणि हा तिकडे विडी पेटायला जातो, तशी जी माणसं आहे त्यांना म्हणताय राक्षस. मी स्वतःच्या काडीच्या फायद्या दिवसाची माडी करो नाही ताडी करो, चार नंबर त्याला नाव दिलेलं नाही, त्याचा थोडा तरी स्वार्थ आहे, बघण्याकडे स्वार्थ आहे थोडा तरी स्वार्थ आहे, इथं त्याला स्वार्थ नाही, त्याला चार नंबर म्हटलेले आहे. संध्याकाळची वेळ आहे त्यांची, सूर्य मावळलेला आहे, रानामध्ये उभा आहे, एकटाच उभा आहे, अरे भाऊ अरे वाघाचं वाघाचं वाघ कुठे येत नाही, वाघ काय वाघाची वाट अरे वाघाची वाट बघतोय, एवढा कंटाळा किंवा गेली गेलेला आहे, तो समुद्र आहे, तिकडे नदी आहे, गावडी मा सगळे समारंभ अरे बघ इथं वाघ येते आणि त्याला खाऊ दे, वाघाची पाठ बघतोय रे वाघाची पाठ बघतोयस हो बोल का, तो वाघ येणार मला खाणार, मला खाल्यानंतर माझ्या मांसाची माझ्या रक्ताची त्याला चटक लागणार आणि मग गावामध्ये एवढे लोक आहेत त्या सगळ्यांमध्ये झडत वाढणार आणि सगळ्यांना खाणार, मग आपण म्हणायचं आणि दुसऱ्याने म्हणायचं अशी जी आहे त्यामध्ये चार नंबर किंवा आपले कापुनिया घराणं काय करायचं, हिला तुम्हाला टाकलं मग काय करायचं,
तिने विचार केला की त्या ठिकाणी आता या सुरुवातीला धडा शिकण्यासाठी आपण आपला मुलगा जो आहे आपल्या मुलाला मारायचं की तिच्यावर काळ घालायचं. तिने सुरुवातीला माझ्या मुलाला तिला त्याला बिलकुल बोलते पाण्यामध्ये त्याला काळ घालायचं की तुरुंगा जाईल पण त्या येऊन जाईल तुला केला त्याचं काय हे लगडत की त्या सगळ्यामध्ये एक लोकांना पुढार म्हटलेला आहे सत्पुरुष जे स्वतःच कार्य सुरू आपला आपल्या देहाची प्रार्थना करता इंद्रासाठी करता अशा लोकांचा आपण पुण्याची साजरी करतो त्यांचे जन्मदिवस साजरे करतो त्यांना आपण इतिहास म्हणून घेतो आणि म्हणून जर लोकांनी आपल्या चांगलं घडलं पाहिजे तर आपल्याचं चांगलं कार्य घडलं पाहिजे आणि जर चांगलं कार्य घडलं असेल पाहिजे असेल तर त्या भगवंताची कृपाही आवश्यक आहे. त्या भगवंताच्या आपण चांगल्या प्रकारे सेवा केली असेल नामस्मरण केलं असेल आणि त्याला अभ्यास केला असेल